नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश राठोड। माझी काही विद्यार्थ्यांना ओळख असेलच, आपली नांदेडमध्ये राठोड एमपीसी अकॅडमी आहे श्रीनगरला। आपण आज 5 वर्षापासून एमपीसीच्या बॅचेस घेतोय, पण या कोरोनामुळे, या महामारीमुळे बऱ्याच दिवसापासून जेणेकरून 6 ते 8 महिने झालेत की आपली क्लासेस बंद आहेत। बरेच विद्यार्थ्यांना आज घरी बसून अभ्यास करावा लागतोय, पण योग्य गायडन्स मिळत नाहीये, त्याच्यामुळं अभ्यास काय करावं या गोष्टी विद्यार्थ्यांना आज कळत नाहीये। मग यासाठी आपण आज ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींचं निरसन करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे। तर आपल्याला अडचणी आज काय येत आहेत की आज या कोरोनामुळे एकतर आपल्याला शिक्षकांचं किंवा चांगल्या क्लासेसचं मार्गदर्शन मिळत नाहीये, त्याचबरोबर जे विद्यार्थी आता नव्याने सुरुवात करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना तर या स्पर्धा परीक्षेविषयी बिलकुल काही माहिती नसतं। मग अशा विद्यार्थ्यांनी करायचं तरी का, नेमकी तयारी कशी करायला पाहिजे, या गोष्टीविषयी आपण आज चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या लॉकडाऊनमुळे किंवा आपण घरी बसून अभ्यासाची तयारी कशी करावी याविषयी मी थोडक्यामध्ये तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे की आपल्याला नेमकं करायचं तरी का। आता आपण एमपीएससी किंवा आपण इतर कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर आपण नेमकं काय करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला महत्वाच्या गोष्टी आहेत जे विद्यार्थी आता नव्याने एमपीएससीची सुरुवात करू इच्छितात किंवा कोणतीही इतर स्पर्धा परीक्षा किंवा सरळ सेवा परीक्षा देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी नेमकं करायला काय पाहिजे याविषयी आपण थोडस मार्गदर्शन बघूया किंवा आपल्याला नेमकं करायचं काय याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया। तर महत्वाच्या गोष्टी काय, तर आपल्याला पहिल्यांदा कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर त्यांचा अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट आहे आपल्याला काय करताना अभ्यासक्रमाची ओळख। आता तुम्हाला एमपीएससी द्यायची असेल तर एमपीएससी मध्ये वेगवेगळ्या परीक्षा होतात, पीएसआय एसटीची वेगळी परीक्षा होते, राज्यसेवेची वेगळी परीक्षा होते। मग अशा वेळेस आपल्याला त्या परीक्षांचा अभ्यासक्रम माहिती असायला पाहिजे, परीक्षा पद्धती माहिती असायला पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला पुस्तकं नेमकं काय कोणती कशी वाचायला पाहिजे जेणेकरून आपण कमी कालावधीमध्ये जास्त मार्क घेऊ। अशा परीक्षा देताना आपल्याला पुस्तकांचा वापर पण तशाच पद्धतीने करावा लागेल ज्या परीक्षा तुम्ही देताय। सहज सेवा देताना तुम्हाला एमपीएससीची पुस्तकं वाचण्याची गरज नाही, आपल्याला त्याच दृष्टिकोनातून पुस्तकं वाचावी लागेल। राज्यसेवा करायची असेल तर आपण सहसेवेची पुस्तकं वाचून राज्यसेवा देऊ शकत नाही, किंवा आपण राज्यसेवेची पुस्तकं वाचतोय आणि सहसेवा परीक्षा द्यायची आहे तर आपण एवढ्या डीपमध्ये अभ्यास पण करून चालत नाहीये। मग आपल्याला त्या परीक्षेनुसार अभ्यास करावा लागतो। मग आपण हे अभ्यास करायचं कसं हे आपण थोडक्यामध्ये बघूया। पहिल्यांदा तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षेविषयी किंवा तुम्ही आता स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या सर्व सगळ्याच गोष्टी आल्या, सरळ सेवा आपण याच्यामध्ये असं गृहीत धरू, एमपीएससीचं वेगळं आणि सरळ सेवा भरती वेगळं, अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासक्रम बघूया। आता पहिल्यांदा तुम्हाला अभ्यासक्रमाची ओळख होणं, त्यानंतर आपल्याला पुस्तकं कोणती वाचायला पाहिजे या गोष्टी महत्वाच्या आहेत। आता पुस्तक आणि अभ्यासक्रम या दोन गोष्टी पहिल्यांदा आपल्याला क्लिअर झाले की आपण करायचं काय, एवढ्या गोष्टी जेव्हा आपल्याला क्लिअर होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायची तर स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं करायचं काय। मग दोन प्रॉब्लेम पुढे काय येतात विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एमपीएससी करायची का सरळ सेवा करायची। आता सरळ सेवामध्ये क्लास 3 च्या पोस्ट येतात जे की तुमच्या तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, पोलीस भरती अशा परीक्षा सगळ्या याच्यामध्ये येतात, लिपिकाच्या वगैरे, रेल्वे भरती अशा वेगवेगळ्या एसएससीच्या परीक्षा असतात, त्या सगळ्या परीक्षा तुमच्या सहसेवेमध्ये जातात। मग आता एमपीएससी मध्ये काय काय येतं, आता आपल्या एमपीएससी मध्ये काय काय येतं ते बघू। एमपीएससी मध्ये एक आहे आपली राज्यसेवा, ही एमपीएससी अंतर्गत भरली जाणारी सर्वात मोठी जी की क्लास 1 ची पद याच्यामध्ये असतात ती राज्यसेवेची परीक्षा असते। त्यानंतर परीक्षा होते पीएसआय, एसटीआर, एएसओ आणि तिसरी परीक्षा आहे आपल्याला ईएसआर, टॅक्स असिस्टंट आणि एमपीएससी क्लर्क। एमपीएससी क्लर्क अशा पद्धतीने एमपीएससी मध्ये परीक्षा घेतल्या जातात। मग आपण नेमकं कशाची तयारी करतो ही गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। महत्वाच्या गोष्टी काय, तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवात कुठून करायची आहे, की तुम्हाला एमपीएससी करायची का सरळ सेवा करायची का आपण दोन्ही पण करायचं। आता शक्यतो अशा गोष्टी काय घडतात की विद्यार्थी 90% दोन्हींची तयारी करतात,
बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण एमपीएससी करत करत सहसेवा पण द्यावं, योग्य निर्णय आहे तुमचा, आपण त्याच पद्धतीनं करायला पाहिजे, पण आपल्याला अभ्यास काय करायला पाहिजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आपण अभ्यास करणार कशाचं? आता काही विद्यार्थ्यांचं टार्गेट असतं फक्त सहसेवा, त्यांना एमपीएससीशी काही घेणं देणं नसतो, फक्त त्यांचं टार्गेट आहे सहसेवेची तयारी करणं. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? आता अशा विद्यार्थ्यांना सहसेवेमध्ये अभ्यासक्रम काय, आता विषय कोणकोणते असतात सहसेवेमध्ये पहिले बघून घ्या. एक असतो मराठी, दुसरा विषय आहे इंग्लिश, तिसरा आहे गणित प्लस बुद्धिमत्ता, आणि चौथा विषय आहे तुमचा जीके किंवा जीए, ज्याला आपण जनरल स्टडी किंवा जनरल नॉलेज म्हणू. अशा पद्धतीनं तुम्हाला चार विषय असतात, ज्यांना गुण पद्धती आहे, त्यांना गुण पद्धती अशा पद्धतीनं आहे. सगळे विषय तुम्हाला 25-25 मार्काला विचारले जातात. पोलीस भरतीचा अभ्यासक्रम सोडून आहे, पोलीस भरतीमध्ये इंग्लिश नाहीये, पोलीस भरतीमध्ये इंग्लिश नसतो, त्याच्यामुळे पोलीस भरतीचा अभ्यासक्रम सोडून फक्त गणित बुद्धिमत्ता वेगवेगळे केले जातात त्यामध्ये. म्हणून आपल्याला सहसेवेमध्ये बघताना तुम्हाला असे चार विषयांचा अभ्यास करावा लागतो. आता जीके मध्ये काय काय येतं विद्यार्थी मित्रांनो, जीके मध्ये तुम्हाला काय काय अभ्यास करावा लागतो? याच्यामध्ये तुम्हाला इतिहासचा अभ्यास करावा लागेल, याच्यामध्ये तुम्हाला भूगोलचा अभ्यास करावा लागेल, याच्यामध्ये तुम्हाला विज्ञानचा अभ्यास करावा लागेल, याच्यामध्ये तुम्हाला राज्यघटनेचा अभ्यास करावा लागेल, याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्राचा पण अभ्यास करावा लागेल. जास्त डिटेल मध्ये नसतो, पण थोडस तुम्हाला पंचवार्षिक योजना वगैरे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो, चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो. अशा पद्धतीनं तुमची एमपीएससी आपल्या स्पर्धा सहसेवेमधल्या परीक्षा होतात, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम असा असतो. त्याच्यामध्ये मराठी 25 गुणांसाठी, इंग्लिश 25 गुणांसाठी, गणित प्लस बुद्धिमत्ता 25 गुणांसाठी, आणि जीएस ज्याला आपण जीके म्हणतो त्या जीके मध्ये 25 गुण विचारले जातात, पण एवढ्या विषयांवरती विचारले जातात. या विषयांचा अभ्यास करावा लागतो तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला पंचायत राजवरती प्रश्न विचारले जातात, पंचायत राज यांचा वेगळा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर तुम्हाला समाज सुधारकावरती विचारले जातात, समाज सुधारकांचा अभ्यास वेगळा करावा लागतो, डिटेल मध्ये अभ्यास करावा लागतो, कारण सहसेवेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न अशा घटकांवरती विचारले जातात. मग तुम्हाला जीके मध्ये एवढ्या विषयांचा अभ्यास करून 25 गुण घ्यायचे असतात. आता आपलं कट ऑफ कसं लागत असतो? आता आपला रिझल्ट, आता आपल्याला रिझल्ट काढायचा असतं, याच्यामध्ये रिझल्ट काढायचा असतं, तर आपल्याला किती गुण घेणं गरजेचं असतं? सहसेवा परीक्षेमधून जर तुम्हाला एखादी नोकरी मिळवायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला अशा पद्धतीनं मार्क घेणं गरजेचं आहे. रिझल्ट कधी लागतो आपला, रिझल्ट किती गुणावरती लागतो, या गोष्टी आपण बघूया. आता रिझल्ट काढण्यासाठी तुम्हाला मराठीमध्ये कमीत कमी 23+ मार्क घ्यावेच लागतात. किती? 23+ मार्क घ्यावेच लागतात. त्याचबरोबर इंग्लिश, इंग्लिश मध्ये पण तुम्हाला कमीत कमी 20+ मार्क घेणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला एखादी पोस्ट मिळू शकते. कारण या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला इंग्लिश पण त्याच पद्धतीनं जमलं पाहिजे जे की तुमची इतर विषय आहे. इंग्लिश अवघड म्हणून या ठिकाणी चालत नाहीये, इथं 5-10 मार्काचा इश्यू नसतो. या ठिकाणी 5 मार्क 10 मार्क मिळाल तर तुम्ही सहसेवेतून बाहेर पडणार, तर तुम्हाला इंग्लिश मध्ये पण सरासरी 20+ मार्क घेतल्यावरच नोकरी मिळू शकते. आता आपण या ठिकाणी बघू गणित बुद्धिमत्ता, याचा पण रिझल्ट तुमचा 20+ मध्ये झालं पाहिजे. 20+ मध्ये पण रिझल्ट लागण्याची शक्यता कमी आहे. जीके मध्ये पण तुम्हाला 22+ मध्ये मार्क घेणं गरजेचे आहे. आता आपण यांचं टोटल करूया. हे बघा, हे झाले 100. आता 100 पैकी आपल्याला किती मिळणार? 285. 85 झाले, 85 झाले. परीक्षा पद्धत कशी असते बघा विद्यार्थ्यांनी, प्रश्न असणार 100 आणि गुण किती राहणार? एका प्रश्नाला 2, अशा पद्धतीनं 200 गुणांची परीक्षा राहणार. ठीक आहे, तर आपण 100 पैकी किती गुण घेणार? 85 गुण आपण सरासरी काढलं, आणि 85 गुणिले जर आपण 2 केलं, 170 ला पण रिझल्ट कधी कधी आपला लागत नाही. तर विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्लस मध्येच मार्क घ्यावा लागेल. याही कट ऑफला रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. याही कंडिशनला तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर इथं तुम्हाला मराठीमध्ये 24, इथं तुम्हाला 22 इंग्लिश मध्ये, गणित बुद्धिमत्ता पण 22 पर्यंत जाणं गरजेचं आहे, आणि जीके मध्ये पण 22-23 पर्यंत जाणं गरजेचं आहे. या कंडिशनला आपला रिझल्ट येऊ शकतो. मग आपण यांचं बॉन्ड केल्यावर किती होतात? 5, 5 6, 11, 11 1, 91 गुणिले 2 करा हे 2, 182 मार्क होत आहेत. आता आपण थोड्याफार प्रमाणात वाढवलं, 70 ते 182, म्हणजे तुमचा रिझल्ट जर तुम्हाला एखादी नोकरी पाहिजे तर तुम्हाला
गुण पद्धती 170 ते 180 च्या दरम्यान घेणं खूप गरजेचं आहे. याही कंडिशन मध्ये तुम्हाला 80-90 असं काही करा की तुम्हाला यामध्ये तुमचा रिझल्ट येऊ शकतो किंवा तुम्हाला एखादी सरळ सेवेतून नोकरी मिळू शकते. तर तुम्हाला अभ्यास किती करावा लागतो हे पहिल्यांदा ठरवा. उगत आपण परीक्षा देत बसायचं, ही परीक्षा द्यायची मला, ती परीक्षा द्यायची, पण पहिला आपला रिझल्ट किती मार्कांना येतो, आपल्याला कोणकोणत्या विषयाला मार्क घ्यावे लागतात, या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. आता असं समजा तुम्ही याच्यामध्ये 10 मार्क घेतला, इंग्लिश मध्ये तुम्हाला 10 पडले आणि सगळ्या विषयाला आउट ऑफ मार्क पडले, तर तुमचा रिझल्ट येईल का? तरी येणार नाही. कारण तुम्ही जर 4-3 विषयामध्ये आउट ऑफ 25 पैकी 25 75 इंग्लिश मध्ये राहा, किती झाले 85 गुणिले 170, याही कंडिशनला रिझल्ट येत नाही, तर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश सोबत तुम्हाला इतर विषयांचा पण त्याच रेंज मध्ये सरासरीमध्येच अभ्यास करावा लागतो. कारण तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये 20+ गुण घ्यावेच लागतात, तर तुम्हाला एखादी सरळ सेवेतून नोकरी मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला एवढा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पण एमपीएससी मध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट आहे. एमपीएससी मध्ये अशा पद्धतीनं काहीही नसतो. कारण आपण एमपीएससी जर विचार तर आपण सरळ सेवेला थोडस बाजूला ठेवूया, सॉरी राज्य सेवेला आपण थोडस बाजूला ठेवूया. पीएसआय एसटीआय ज्याला आपण कंबाईनची परीक्षा म्हणू, कंबाईन गट ब आणि गट क यांच्या पूर्व परीक्षा सारख्याच होतात, मुख्य परीक्षा सारख्याच होतात. थोडंफार बदल असतो, मुख्य परीक्षेला 1-2 विषय चेंजेस होतात, बाकी सगळं प्रकार सेम आहे. पण आपण पूर्व परीक्षेचा विचार करू, पूर्व परीक्षेचा विचार करू. आता पूर्व परीक्षा कंबाईनची होत असते, 100 प्रश्न असतात. किती? 100 प्रश्न असतात. आता याच्यामध्ये विषय कोणकोणते असतात बघा, विषय कोणकोणते असतात याच्यामध्ये, पण हे आपले जीकेचे विषय एवढे असतात. इतिहास, भूगोल, विज्ञान 4, राज्यघटना 5, अर्थशास्त्र 6, त्याच्यानंतर चालू घडामोडी 7वा आहे, गणित आणि बुद्धिमत्ता, गणित प्लस बुद्धिमत्ता. अशा पद्धतीने तुम्हाला 7 विषय पूर्व परीक्षेला विचारले जातात. हे झालं एमपीएससीचं पूर्व परीक्षा. आता जीएसचा अभ्यास तुम्हाला इथं जीके साठी जो करावा लागतो तो थोडासा इथं डिटेल मध्ये अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यासाठी आता यांचं जर आपण मार्क पद्धत बघितलं तर या ठिकाणी कसं असतं, थोडस आपल्या सर्व सेवेपेक्षा वेगळ्या पद्धती आहेत. आपण सरासरी 14-14 गुण यांना धरूयात. एमपीएससी मध्ये कमी जास्त होतं, पण असं लक्षात ठेवा सरासरी अशा पद्धतीनं मार्क सिस्टीम असते. पण कधी कधी चालू घडामोडीला 15-20 प्रश्न पण विचारले जातात, त्याहीपेक्षा जास्त विचारलं जाऊ शकतं किंवा वरची कमी जास्त पण होऊ शकतात. पण आपला सरासरी टार्गेट अशा पद्धतीनं असतो की आपल्याला नेमकं कशा पद्धतीनं मार्क विचारले जातात हे आपल्याला गुण आहेत दिलेले. हे झाले टोटल आपले 100 मार्काची परीक्षा, ही झाली 100 गुणांची. तर आता याच्यापैकी आपल्याला काय मार्क घ्यायचे आहेत? आता आपल्या रिझल्ट साठी आपल्याला गुण पद्धती कशा पद्धतीने, रिझल्ट साठी आपल्याला काय करायचं रिझल्ट. आता आपण इथं रिझल्ट बघितलं सरसीमध्ये कशा पद्धतीने रिझल्ट काढायचं, की आपल्याला प्रत्येक विषय 20+ मार्क घेतल्यावरच मिळणार, किंवा 20+ मध्ये नाही. तुम्ही 20-20 घेतलं तरी मार्क तुम्हाला रिझल्ट येणारच नाहीये. तुम्हाला 20+ 22-23 या रेंज मध्ये गुण पद्धत घेतल्यानंतर तुमचा रिझल्ट येणार. पण एमपीएससी मध्ये थोडंफार ऍडजस्टमेंट आहे. तो कशा पद्धतीनं, आपण सरासरी असं धरूयात की इतिहास मध्ये तुम्हाला इतिहास सोपा जातो तर तुम्ही 8 मार्क घ्या. कट ऑफ मध्ये तुमचे निगेटिव्ह सिस्टीम मधून आले पाहिजे. आता तुम्हाला भूगोल विषय पण सोपा आहे, तरी तुम्ही याला तुम्ही 7 पर्यंत घेऊ शकता. विज्ञान, आता बरेच विद्यार्थ्यांना ज्यांचा 8 आणि कॉमर्स असतो अशा विद्यार्थ्यांना विज्ञान भरपूर आवड जातो, मग काही अडचण नाहीये. तुम्ही 3 जरी प्रश्न बरोबर आणला 14 पैकी तरी तुमच्या रिझल्टला काही फरक पडत नाहीये. आता राज्यघटनेचा विषय सोपा आहे, तर तुम्ही 10+ मार्क घेऊ शकता. राज्यघटनेचा विषय सोपा आहे, तुम्ही इथं 10+ मार्क घेऊ शकता. आता अर्थशास्त्र, आता अर्थशास्त्र कोणाला आवड जातो? ज्या विद्यार्थ्यांचं विज्ञान आहे अशा विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र आवड जाऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांचं आर्ट आहे अशा विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र आवड जाऊ शकतो. मग या ठिकाणी तुम्ही 5-6 मार्क जरी घेतला किंवा सरासरी आपण घेऊ 5 मार्क तरी तुमचा रिझल्ट या ठिकाणी येऊ शकतो. आता चालू घडामोडीला 15 प्रश्न आहेत, तर तुम्हाला चालू घडामोडी पण चांगला अभ्यास करावा लागतो, जेणेकरून तुम्हाला इथं 10 प्रश्न तरी आले पाहिजेत. आणि गणित बुद्धिमत्ता 15 पैकी तुमचे सरासरी 8 गुण जरी आले तरी तुमचा रिझल्ट येऊ शकतो. इथं तुम्हाला 15 मार्काची परीक्षा किंवा 15 मार्क एखाद्या बिटवरती विचारलं तर तुम्हाला 12-13 मार्क घेण्याची गरज नाहीये विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने जरी तुम्ही मार्क घेतला तरी तुमचा रिझल्ट येतो. या ठिकाणी बघा 10, 20, 30 आणि हे 20,
किती झाले टोटल 50 झाले 100 पैकी आपण किती वरती आलो त्या ठिकाणी 50 गुणांवर वरती आलो आता 50 गुण म्हणजे तुमचा रिझल्ट 100% येऊन जाणार 50 गुण म्हणजे काय तुमचा रिझल्ट कशा कशाचा येणार पीएसआय एसटी एसओचा आता कधी कधी एसओचा रिझल्ट थोडासा हाय लागतो कारण त्याचा असा आहे की जागा कमी असतात जागा कमी राहिली की रिझल्ट थोडासा वाढू शकतो पण पीएसआयच्या जागा खूप जास्त असतात तुम्हाला पीएसआयला एवढे गुण घेण्याची गरज नाही पीएसआयला तुम्हाला 40 ते 50 दरम्यान रिझल्ट सगळ्यांचे येऊन जातात कास्ट मध्ये असाल तर 40-45 च्या दरम्यान तुमची पीएसआय चे रिझल्ट येऊन जातात एसटीआयचा अभ्यास करायचा असेल एसटीआय काढायचे असेल तर तुम्हाला 50+ मध्ये गुण घ्यावे लागतात एसटी आणि एसओ साठी तुमचा रिझल्ट येऊन जाईल तर आपण मार्क घेतलेच तरी किती बघा तुम्हाला विज्ञान मध्ये 3 अर्थशास्त्रामध्ये 5च मार्क घेतलेत आणखी तुम्हाला भरपूर चॉईसेस आहेत त्या ठिकाणी पण तुम्हाला हा अभ्यासक्रम सोपा जाईल सरळ सेवेपेक्षा कारण सरळ सेवेमध्ये तुम्हाला मार्क तुम्हाला त्या रेंजमध्ये घेणंच गरजेचं असतं तर रिझल्ट येतो पण एमपीसी मध्ये कधी कधी जागा जास्त निघाले तर तुमचा रिझल्ट कमीवर पण येऊ शकतो पण सरळ सेवेमध्ये तुम्हाला 85+ आणावे लागतात तरच तुमचा रिझल्ट येऊ शकतो आता हे झालं आपलं पूर्व परीक्षेचं आता अशा पद्धतीने तुम्ही पीएसआय एसटीआय एसओ साठी पात्र कोण कोण ठरू शकता जे विद्यार्थ्यांचं थर्ड इयर चालू आहे आणि यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले असे विद्यार्थी या सगळ्या परीक्षा एमपीसीच्या देऊ शकतात राज्य सेवेची परीक्षा देऊ शकतो ईएसआय टॅक्स असिस्टंट एमपीसी क्लर्कच्या परीक्षांसाठी आता एक लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट आहे टॅक्स असिस्टंट आणि एमपीसी क्लर्क साठी तुम्हाला काय करावं लागेल टायपिंगची परीक्षा द्यावी लागेल टायपिंग पात्र असणं गरजेचं आहे 30-40 इंग्लिश आणि मराठी 30 इंग्लिश 40 अशा पद्धतीने तुम्हाला मराठीच्या परीक्षा जेव्हा तुम्ही पात्र ठराल तेव्हा टॅक्स असिस्टंट आणि एमपीसी क्लर्कला पात्र ठरता एसआयला टायपिंगची गरज नाही एसओ एसटीआय पीएसआयला पण टायपिंगची गरज नाही तुम्ही थर्ड इयरला आहात किंवा अपियर म्हणून तुम्ही सगळ्या परीक्षा देऊ शकता हे झालं आपलं परीक्षा पद्धती पूर्व परीक्षा झाली आता पूर्व परीक्षा झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा क्रायटेरिया अशा पद्धतीने आहे 7 विषय विचारले जातात 7 विषयांचा अभ्यास करायचा पूर्व परीक्षा पात्र झाला तर तुम्हाला मुख्य परीक्षा देता येते पूर्व परीक्षा पात्र झाला तर तुम्हाला कोणती परीक्षा देता येते मुख्य परीक्षा देता येते आता मुख्य परीक्षेमध्ये नेमकं काय असतं आता मुख्य परीक्षा एकूण 200 प्रश्नांची असते याच्यामध्ये एकूण दोन पेपर होतात आता पहिला पेपर आहे तुमचा कोणता पेपर पहिला आणि पेपर दुसरा या ठिकाणी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी वरती विचारले जातात मराठी प्लस इंग्लिश प्लस जीएस चे काही क्वेश्चन विचारले जातात मराठीला आहेत 50 गुण इंग्लिशला आहेत 30 गुण आणि जीएसला आहेत 20 गुण अशा पद्धतीने टोटल तुमची 100 गुणांची परीक्षा होत असते आता या ठिकाणी तुम्हाला आता पास होण्यासाठी किंवा रिझल्ट काढण्यासाठी काय गुण घ्यावे लागतात रिझल्ट काढण्यासाठी आता मराठी सर्वांना सोपी असते सर्वच विद्यार्थी याच्यावरती मार्क घेऊ शकतात मग तुम्ही 40+ मध्ये इथं मार्क घेऊ शकता तर इंग्लिश या ठिकाणी 20-25 गुणाला इंग्लिश आहे सरळ सेवेमध्ये पण एमपीसी मध्ये 30 गुणासाठी मग आपण या ठिकाणी बघितलं की 25 पैकी 20-22 मार्क घ्यायचे किती 22+ 20+22+ मार्क घ्यायचे पण तुम्हाला या ठिकाणी एमपीसी मध्ये ऍडजस्टमेंट असते विद्यार्थी मित्रांनो ऍडजस्टमेंट म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला खूप आवड जात असेल इंग्लिश जमतच नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय फक्त लक्षात द्या पाच मार्क याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला मराठी चांगली करावी लागेल आणि या ठिकाणी 20 गुणांचं जीएस आहे तर ते तुम्हाला 15+ करावं लागेल तर तुमचं या ठिकाणी रिझल्ट येऊन जाईल किती झाले 60 गुण खूप झाले किती झाले 60 पण विद्यार्थी मित्रांनो 5च गुण नाही तुम्ही 10 पर्यंत घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही 15 पर्यंत जे विद्यार्थी खूप डव आहेत ज्यांना खरंच इंग्रजींची भीती वाटतं असे विद्यार्थी 5-6-10 गुण घेतले तरी काही फरक पडत नाहीये पण अशा मध्ये तुम्ही 20 गुणांपर्यंत जाऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश चांगली जमतं असे विद्यार्थी तयारी करून तुम्ही 5-20 मार्कापर्यंत पण जाऊ शकता पण या ठिकाणी तुम्हाला 5 मार्कापासूनची सुविधा उपलब्ध आहे की इंग्लिश मध्ये कमी मार्क पडले तर तुमचा रिझल्ट जात नाहीये याही गोष्टी लक्षात ठेवायचे त्यासाठी सांगतो की एमपीसी मध्ये इंग्लिशला भिन्याची गरज नाहीये फक्त सर्व सेवेमध्ये अशी अट आहे की तुम्हाला 5-10 मार्क घेता येत नाहीये एमपीसी मध्ये जरी कमी पडले तरी तुम्ही इतर विषयामध्ये ऍडजस्टमेंट करू शकता कारण इतर विषयांमध्ये तुम्ही जास्त अभ्यास करून त्यामध्ये जास्त गुण घेऊ शकता आता राहिलं पेपर 2 आता याच्यामध्ये जीकेचे विषय जीकेचे म्हणजे का इतिहास भूगोल विज्ञान राज्यघटना सॉरी विज्ञानचा विषय एमपीसी मुख्यला नाहीये राज्यघटना आहे अर्थ आहे चालू घडामोडी आहे आणि पदानुसार
पुढचे विषय कसे चेंज होतात बघा, पदानुसार चेंज होतात, पीएसआय आला तर पीएसआय जर परीक्षा पात्र झाला तर काय नाही ना, त्याच्यानंतर एसटी आला जर पात्र झाला तर तुम्हाला अर्थशास्त्राचे विषय आहे ना, ज्याच्यावरती तुम्हाला 40-40 प्रश्न विचारले जातात, 40-40 प्रश्न विचारले जातात, एसओ ला पात्र झाला तर तुम्हाला राज्यघटनेवरती जास्त प्रश्न विचारले जातात, राज्यघटनेवरती अशा पद्धतीने तुम्हाला एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला वेगवेगळ्या पदानुसार तुम्हाला विषय चेंज होतात। आणखी याच्यामध्ये येतात माहितीचा अधिकार 2005, हे तुम्हाला मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यास करावा लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला संगणकावरती 4-5 प्रश्न विचारले जातात, याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे, कारण तुम्हाला थोडे याच्यावरती 5-10 मार्क तुम्हाला विचारले जातात। मग अशा पद्धतीने तुम्हाला मुख्यसाठी 1-2 विषय चेंज होतात, तेवढ्याच विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो। त्याचबरोबर आणखीन एक आहे तुम्हाला टॅक्स असिस्टंट, टॅक्स असिस्टंटला तुम्हाला थोडस वेगळं पुस्तक पानाचा अभ्यास करावा लागेल, पुस्तक पानं फक्त मुख्य परीक्षेसाठी। एक विषय पदानुसार चेंज होतो, तुम्ही ज्या पदाला पात्र झाला त्या पदानुसार तुम्हाला हे विषय चेंज होत राहणार विद्यार्थी मित्रांनो। तर अशा पद्धतीने एमपीएससी खूप सोपी आहे, आपण एमपीएससी पासून तयारीला सुरुवात करायला पाहिजे। त्याचं कारण असं, जेव्हा आपण एमपीएससीची तयारी करू तेव्हा आपण थोडस डिटेल मध्ये अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला सरळ सेवा परीक्षा देण्यासाठी काही अडचण येणार नाही, कारण आपली सरळ सेवा परीक्षा आपल्याला सोपी वाटेल या कंडिशनला। म्हणून आपण पहिल्यांदा कंबाईन पासून सुरुवात करा, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असतो, त्यांना वाटतं की मी चांगली नोकरी, त्यांची ध्येय मोठे असतात, ते राज्यसेवेमध्ये वळू शकतात। मग आपण राज्यसेवेविषयी एक वेगळं गायडन्स मार्गदर्शन ठेवणार आहोत, तेव्हाच आपण पूर्ण राज्यसेवेचं स्ट्रक्चर बघू, राज्यसेवेचा अभ्यासक्रम बघू, या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूया। तर आपण आता ही सुरुवात करत आहोत, अशी सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण अशा पद्धतीने तुम्हाला सरसेवेमधला फरक आणि एमपीएससी मधला फरक थोडक्यात सांगितलेला आहे, त्यांचा अभ्यासक्रम सांगितलेला आहे, त्यांची मार्क पद्धती सांगितलेली आहे, आपण रिझल्ट किती मार्काला पाडू शकतो त्या गोष्टी सांगितलेले आहेत। आता पुढचा प्रकार आहे की आपल्याला अभ्यास काय करायचा, त्याविषयी आपण पुढचा एक व्हिडिओ बनवणार आहोत की आपल्याला अभ्यासक्रम काय करायचा। पण आपण आता एक एक स्टेप न आपण पुढे जाणार आहोत, कारण आपली आता ही बॅचला आपली स्टार्ट होणार आहे, आपले डेमो लेक्चर आहे ते लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। आपल्या बॅचसाठीचे 5 दिवसीय डेमो लेक्चर चालू आहेत, त्या डेमो लेक्चर झाल्यानंतर आपली एक बॅच चालू होईल, त्या बॅच मध्ये तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यात येतील। त्याचबरोबर बॅच चालू झाल्यानंतर आपले बॅचेस कसे चालू होणार आहेत, आता सध्याला ऑनलाईन बॅचेस चालू होणार आहेत, ऑनलाईन जेव्हा आपलं लॉकडाऊन संपल्यानंतर किंवा आपल्याला सरकारने आपल्याला परमिशन दिली क्लास चालू झाल्यानंतर, नंतर आपण यालाच ऑफलाईन बॅच मध्ये कन्वर्ट करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता सुरुवातीला आपण घरी बसून करायचं काय, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून आपण सुरुवातीला ऑनलाईन क्लास घेणार आहोत ऑनलाईन, त्याच्यानंतर आपण हाच क्लास ऑफलाईन मध्ये कन्वर्ट करणार आहोत। ऑफलाईन चालू झाल्यानंतर तुम्हाला क्लासमध्ये बसून शिकता येईल, पण तोपर्यंत तुम्ही घरी काय करायचं या गोष्टी तरी शिकून घ्या। आपल्याला पहिल्यांदा ऑनलाईन पासून सुरुवात करायची, किती दिवस, 1 महिने 2 महिने जितके दिवस आपलं लॉकडाऊन असेल तोपर्यंत आपल्याला ऑनलाईन क्लास घ्यायचे, त्यानंतर याच क्लासचं रूपांतर आपण ऑफलाईन मध्ये करूयात। अशा पद्धतीनं त्या डेमो लेक्चर मध्ये आज आपण एमपीएससीच्या अभ्यासक्रमाविषयी बघितलं, त्याचबरोबर तुम्हाला सर्वच विषय शिकण्यास मिळतील की नेमकं टीचिंग स्टॉप कसा आहे या गोष्टी तुम्ही एकदा बघून घ्या, सगळ्या टीचर्सचं टीचिंग बघून घ्या, विषय कशा पद्धतीने समजावून सांगतात, पहिल्यांदा अभ्यासक्रम काय असतो, पुस्तक कोणती वाचे, सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या डेमो मध्ये। त्यानंतर तुमच्यावर डिपेंड आहे बॅच करायची न करायची, ते नंतर तुम्ही ठरवा, नंतर आपल्या 5 दिवसानंतर आपली बॅचला ऍडमिशन देणं चालू होऊन जाणार आहे। त्याचबरोबर आपल्या राठोड एमपीएससी अकॅडमीचं गुगल प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करून घ्या, राठोड एमपीएससी अकॅडमी नावाचा, राठोड एमपीएससी अकॅडमी नावाचा ऍप डाउनलोड करून घ्या, त्यावरती आपले हे लेक्चर चालणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला काही इतर लेक्चर बघायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला पण जा, युट्यूब चॅनलवरती राठोड एमपीएससी अकॅडमी नाव टाका, त्याच्यावरती तुम्हाला आपले काही व्हिडिओ पण दिसून येतील। त्याचबरोबर आपल्या या राठोड एमपीएससी अकॅडमीच्या ऍप वरून तुम्हाला या सगळ्या लेक्चरची सुविधा उपलब्ध होणार आहे, त्याचबरोबर तुमची बॅच देखील ऍपद्वारे चालणार आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की पहिल्यांदा आपण डेमो लेक्चर व्यवस्थित बघून घ्या, त्यानंतर आपण डिसाइड करा की आपण नेमकं करायचं काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करून देण्यात येईल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद।